रोल. संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं उद्यापासून याच SP कॉलेजच्या मैदानावरती अपने अपने राम हा डॉक्टर कुमार विश्वास यांच्या श्रीराम कथेचा कार्यक्रम होतोय. त्यानिमित्तानं आपण पाहू शकतो की तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जवळपास 80,000 ते 1,00,000 लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गैरसोय होणार नाही, त्याला सुविधा कशा मिळतील याचा विचार आपण केला आहे आणि त्या दृष्टीनं जवळपास 10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे. या ठिकाणी मागे एक मोठा आपल्याला साने गुरुजी नगरमध्ये म्हणजे आंबिलवड्यात एक मोठा प्लॉट मिळाला आहे. या ठिकाणी नुमवी मुलींच्या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे. निलायम थिएटरमध्ये केली आहे. निंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे. पेरुगट भावे स्कूल आहे, रेणुका स्वरूप मुलींची शाळा आहे, नातूबागेचं मैदान आहे. त्यामुळे शहराच्या कुठल्याही भागातून जर नागरिक या ठिकाणी कार्यक्रमाला येणार असेल तर त्याला पार्किंगची व्यवस्था करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे. शिवाय मैदानावरती आपण पाहू शकतो की इथं सगळ्याच प्रकारचे म्हणजे अगदी आरोग्य सुविधा असेल, फायर ब्रिगेडचं असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, जे जे म्हणून आपल्याला लागेल ते सगळी व्यवस्था आपण इथं केली आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री चौबे साहेबांच्या उपस्थितीत होतं आहे. अनेक पाहुणे त्या ठिकाणी असतील. आणि 3 दिवस हा कार्यक्रम झाल्यानंतर 22 तारखेला आपण पाहू शकतो या ठिकाणी अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती मोठ्या स्वरूपातली उभी राहिलेली दिसते. याच ठिकाणी एक मोठा आनंदोत्सवाचा कार्यक्रम हा 22 तारखेला होईल आणि मगच या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होईल. मग आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणेकरांना मी या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देईल की आपण सगळेजण या आणि या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हा.